महाड ते नागपूर भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅलीचे बीडमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत व रॅलीस मोठा प्रतिसाद। भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली शुभारंभ महाड क्रांतीभूमी येथून दिनांक 21/10/2022 रोजी शुभारंभ झाला व समारोप नागपूर दीक्षाभूमी येथे 26/11/2022 रोजी होणार। बीड जिल्हा बीडमध्ये आज रोजी संविधान जनजागरण प्रचार रॅलीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असून या संविधान रॅलीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून त्याचाच एक भाग मधून म्हणून आज बीडमध्येही मोठा प्रतिसाद मिळाला असून भारत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तुम्ही जागृत होऊ नये म्हणून तंबाखू बिडी सिगारेट दारू इत्यादी अंमली पदार्थाची व्यसने लावून तुम्हाला दयनीय अवस्थेत टाकून दिली आहे। भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक 47 माझ्या शिल्पकारांनी सरकारला व राज्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की औषध निर्मितीपुरतीच अल्कोहोलची निर्मिती झाली पाहिजे, त्यापेक्षा एक टक्काही नको असे सांगितलेले असतानाही त्या अल्कोहोलभोवतीच सर्वसामान्य जनतेला फिरायला या राज्यकर्त्यांनी भाग पाडले आहे। दारू निर्मिती व त्याचे परवाने माझ्या कोणत्याही अनुच्छेदात सामावलेले नाही। माझ्या लोकशाही मूल्याची अविष्कारता कशी होईल असे या भारतीय संविधान जनजागृती रॅलीच्या माध्यमातून संदेश यावेळी दिला। या संविधान जनजागरण प्रचार रॅलीला सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी सहभाग नोंदवला होता। संविधान प्रचार रॅलीचा समारोप दिनांक 26/11/2022 रोजी स्थळ नागपूर दीक्षाभूमी येथे होणार आहे असे यावेळी संयोजकांनी सांगितले। एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे बीड जिल्हा ब्युरो चीफ। बोलायचं आहे जनतेला की संविधान फक्त घरात नेऊन ठेवण्याची वस्तू नसून ती आत्मसात करण्याची आज काळाची गरज आहे। संविधानाची पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण खूप अंधकारामध्ये चाललेलो आहोत। हाच दृष्टिकोन लक्षामध्ये घेऊन जीवनमुक्ती सोशल फाउंडेशन अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे। आम्ही 21 तारखेपासून या रॅलीचं संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जात आहोत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दिवस जाऊन मुक्काम करत आम्ही आज या बीड शहरामध्ये आलेलो आहोत। इथून पुढे आमचे राहिलेले 22-23 जिल्हे आहेत ते आम्ही येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत कव्हर करणार आहोत। या पाठीमागं एकच उद्देश सांगण्याचा आहे की ही जी व्यसना दिनता आहे शासकीय नियमाप्रमाणे ह्या अल्कोहोलची निर्मिती झालीच नाही पाहिजे, परंतु आज संपूर्ण पाहिलं आपण तर पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतवर्षामध्ये हा सगळा बाजार मांडलेला आहे आणि त्याच्या विळाख्यामध्ये सर्वसामान्य जनता हा विळखून बसलेली आहे। त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला हे कुठंतरी संविधान पूर्णपणे राबवलं पाहिजे, तरच ह्या भारतावरती आपल्या डोक्यावरती जी टांगती तलवार आहे ती कुठंतरी बाहेर निघणार आहे, गायब होणार आहे। हा याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की संविधानाची जास्तीत जास्त आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्याची माहिती पोचली पाहिजे। हा संदेश संविधानात जो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याची नियमित अंमलबजावणी होत नाही, ती का होत नाही, कशासाठी होत नाही, किंवा आपल्याला जोपर्यंत तो कायदा कसा आहे, कशा प्रकारे तो अंमलात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे जोपर्यंत हे लक्षात येत नाही तोपर्यंत आपण शासनाला ह्याचं उत्तर मागू शकत नाही आणि शासन त्या पद्धतीनंच राज्य करत राहणार आहे। दिवसेंदिवस हा खूप मोठा प्रतिसाद वाढत चाललेला आहे। पहिल्या दिवशी आम्ही पाहिलं, आम्हाला माडपासून सुरुवात केली, माडमध्ये आमच्या रॅलीमध्ये जवळजवळ 100-150 कार्यकर्ते होते आणि शेवटची रॅली आमची औरंगाबाद या ठिकाणी म्हणजे परवा कालची रॅली आमची औरंगाबाद या ठिकाणी झाली परवा दिवशी। त्या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 2 हजार सगळे म्हणजे जनता आमच्याबरोबर होती। आजही या बीड परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। एक एक दिवसाच्या हिशोबाने या ठिकाणी गर्दी वाढत चाललेली आहे आणि या संविधान जनजागरण प्रचार रॅलीचं खूप संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की तुम्ही हा जो उपक्रम घेतलेला आहे खूप सुंदर आहे आणि ही काळाची गरज आहे म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत। अत्यंत 21 जिल्हे झालेले आहेत आणि बाकीचे जवळजवळ 15 जिल्हे बाकी आहेत आमचे आणि ते येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहोत आणि 26 नोव्हेंबरला नागपूर या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली त्या ठिकाणी आम्ही त्याचा समारोप करणार आहोत।